नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी पुन्हा एकदा माणिक दळवी तुमचा आपल्या माणिक दळवी आधुनिक शेती उन्नत शेती आणि समृद्ध शेतकरी या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो। पा, मी प्रत्येक वेळी सांगत असतो, मी ज्या ज्या प्लॉटमध्ये जाईन, ज्या ज्या ठिकाणी जाईन, ज्या ज्या गावामध्ये जाईन, त्या त्या ठिकाणी एक हरहुन्नरी शेतकऱ्याला आपल्या या चॅनलवरती आणत असतो। तुम्हाला सर्वांना आठवत असेल, मागे एक व्हिडिओ घेतला होता देवगडमधील जिगरबाज महिलेची एक हटके शेती, त्या होत्या सौ रजनी जोशी मॅडम। आज आपण या उंडिल्या गावामध्ये आलेलो आहोत आणि एक उंडिल्या गावामध्ये आलेलो आहोत आणि अशा एका महिलेला भेटणार आहोत की बाई कशी असावी किंवा स्त्री कशी असावी, घरची लक्ष्मी कशी असावी, तिने आपल्या स्वतःच्या हिमतीवरती काय करिश्मा केला आहे हे तुम्हाला दाखवणार आहे। आता त्यांची भेट घेऊया आणि त्यांची प्रत्यक्षात एक ही देखील जिगरबाज महिला कशी काय आपल्या संसारामध्ये घडवू शकते त्यांचं मूर्तिमंत उदाहरण आपण आता त्यांना भेटणार आहोत। नमस्कार। नमस्कार। नाव काय तुमचं? माझं नाव सरिता रमेश सावंत। तुमचं गाव? माझं गाव मुक्काम उंडील पोस्ट फणस गाव तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग। आम्ही आज हे तुमची माडाची बाग रस्त्यावरून दिसते जी, ही बघून माडाची बाग दिसली म्हणून थांबलो। शेतकऱ्यांना वेगवेगळे मार्गदर्शन करणे ह्याच्यासाठीच आज फिरत असतो आम्ही। आता एका आंब्याच्या बागेमध्ये गेलो होतो त्यांच्या समस्यांसाठी। शेतकरी मित्रांनो, मी अस्खलित आता मालवणी बोलणार आहे, कारण ह्या मॅडम आता सांगतो ते ऐका, अजिबात शिकलेली नाही, म्हणजे शैक्षणिकदृष्ट्या त्यांचं क्वालिफिकेशन काही एक नाही, पण अनुभवाच्या दृष्टीने त्यांच्यासमोर PhD झालेल्या सुद्धा व्यक्ती फेल पडतील इतका दांडगा अनुभव आहे। मी आता त्यांच्याशी जेवढं बातचीत करणार ही मालवणीमध्ये करणार, कारण तुम्हाला सर्वांना माहिती आहे मी मालवणी पट्ट्यातील आहे आणि मालवणी ही माझी बोलीभाषा आहे आणि मला ती प्राणापेक्षा अधिक प्रिय आहे, त्यामुळे माझ्या प्रत्येक क्लिपमध्ये मालवणी बोलीभाषा झलकते। आज तुम्हाला प्रत्यक्षात आम्ही मालवणी कसं बोलतो याचा अनुभव येईल। माका एक सांगा, हे माड कधी लावला असतो तुम्ही? 11 वर्षे झाली, 10 वर्षे झाली। बरं, माड लावण्यापाठी मग तुमचं कारण काय? माड लावण्यापाठी कारण म्हणजे मी ज्यावेळी घर बांधलं ना, ज्यावेळी पहिल्यांदा घर बांधला त्यावेळी इथे शेती करायची आम्ही आणि आमची धरणात जागा गेल्याबद्दल आम्हाला कुठे जागा नाही काय नाही एवढीच जागा आमच्या साजाऱ्याने त्यावेळी 300 रुपयाला जागा दुसऱ्याकडून विकत घेतलेली, त्याच्यामध्ये आम्ही तीन भावांनी इथे घर बांधलं, तिकडे एक हे इथे एक, आणि त्याच्यानंतर घर बांधल्याच्या नंतर इथे पाणी नव्हतं, काहीच नव्हतं। मग पाणी नाही तर माझा असा डोक्यामध्ये विचार आला, पाणी नाही तर काय करायचं, इथे घरं नव्हती काय नव्हती, पहिलीच मी एकटेन घर इथं बांधलेलं, त्याच्यानंतर थोडी थोडी सर्वांनी घरावरती आणलं। मग मी घर बांधता वेळी पाणी नाही, त्या टाक्या बांधल्या अगोदर बाथरूमच्या, त्याच्यामध्ये पाणी घेऊन घर बांधला, घर बांधून झाला पण परिसर नव्हता ना, परिसर नव्हता आणि घर बांधल्याबरोबर दुसऱ्या वर्षात माझं काय डोकं चाललं तर मी काय केलं की परिसर जरी नसला तर ज्या टायमाला ही आपली काहीतरी लई थोडी एक दोन जर झाडं झाली तर आपल्याला त्याच्यापासून पाणी मिळेल, त्याच्यापासून परिसर होईल। ह्या डोक्यामधून मी लावली ती कशी 100-100 रुपयाची झाडं। मी नोकरीला नाही काय नाही, माझे घरवाले आजारी अजून कामाला होते, मुलं माझी कामाला नव्हती त्या टायमाला, तर मी काय केलं माझ्या डोक्यामध्ये विचार करून मी माझ्या नवऱ्याच्या आजारपणासाठी मुंबईला जाऊन मुलांची मी मालिश करायची आणि मुलांची मालिश करून त्या टायमाला 1500 रुपये मिळाले, मग तसे ठेवून माझ्या घरवाल्यांच्या हातात देऊन मी इथे आले, घर बांधून झालं आणि त्याच्या दुसऱ्या वर्षी मी असं आमच्या एक वर्गा होता सोबत त्याला घेऊन गेली, 100-100 रुपयावाली झाडं आणली नारलीची आणि म्हटलं लावली, जवळजवळ 12 झाडं त्या टायमाला लावली, 12 झाडं लावली आणि म्हटलं ती लावता वेळेच मी असं म्हणत होते पाणी नाही परिसर नाही काय नाही, बाबांनो मी तुम्हाला लावते खरा मरा नाही तर जगा, पण हे ह्याच्यातून एक जरी जगला तरी त्याला मला बाद झालं आणि मी त्याची मेहनत करून टाळे लाव गवताची त्याला झपरा लावून सगळे माड एकूण आता 15 माड आहेत, ना चिकूची झाडं आहेत, शेगलाची झाडं आहेत, त्याशिवाय फणसाची 100 रुपयाचा फणसाचं झाड लावला, सगळी झाडं केळी बिळी म्हणजे बगीचा झाला। आता माझी मुलं मला वरडायला लागली, माझे पण मालक वरडायला लागले, तुम्ही कशासाठी हे करतेस, पाणी नाही परिसर नाही, हो म्हटलं बाबांनो ठीक आहे मी खाली मान घालून राहायची, खाली काय बोलशाल ते पूर्व दिशा, माझे मुलगे म्हणायचे तोडून टाकूया फाडून टाकूया जाळून टाकूया, ठीक आहे म्हटलं जाऊ दे। ज्यावेळी एवढी एवढी झाडं झाली माझे घरवाले विचार केला आणि मुलांना माझ्या लास्ट नंबर मूल माझा किशोर सावंत त्यांनी विचार केला, ज्यावेळी त्यांनी झाडं बघितला नाही तेव्हा त्याला लय आनंद वाटला पण बोलून दाखवलेलं नाही,
वडिलांना काय म्हणतो तो पप्पांनो एक करा तुम्ही आतापर्यंत काही केलत नाही पण आता माझ्यासाठी करा तर काय काय करायचं बोल तर काय बोला की एक जुगार खेळा पप्पांना बोलतात की तू जुगार खेळा तुम्ही तुम्ही कधी जुगाराजवळ बग उभं राहून राहायचं पण कधी खेळलात नाही पण एक जुगार तर तो ते कुणाला ऐकत नव्हते मग त्यांनी ऐकलं नाही म्हटलं कसला जुगार काय तो बोल नाही म्हणलो पाणी आहे ना आता मम्मीनी नारळीची झाडं लावला नाही तर पाणी झालं असतं तर सगळं बरोबर झालं असतं म्हटलं ठीक आहे तो गेला कणकवली दोन दिवसातच त्यांनी मेमध्ये बोरिंगचा विचार केला ताबडतोब पाणी आमच्या नशिबाने पडला बोरिंगचं पाणी झाला परत त्याशिवाय अगोदर हे बघा हा हा दिसतो ना इथपासून अर्धा मी त्या माझ्या मंडीच्या कामात मी 14,000 फक्त अर्धा कंपाऊंड केला बाकी शिरीबिरी आणून आकडी कोयता बांधून स्वतः मी परिसराची वय वाढे करून मी एवढे वर्ष चालवली 4 वर्षांनी सगळी कामं माझी व्यवस्थित घर बांधून 4 वर्षांत सगळी कामं माझी व्यवस्थित झाली पण मग हसत केलं आणि ज्यावेळी झाडं मोठी झाली त्यावेळी त्यांची टूप पेटली बरोबर आहे हे झालं आता येऊन बघतात काय करतात चांगलं आहे ठीक आहे आणि झाडं लावता वेळीसुद्धा माझ्या मी मनानेच लावून घेतली घर बांधता वेळीसुद्धा माझा मोठा मुलगा धर्मेंद्र शिवराम सावंत तो दुसऱ्याला दिला म्हणजे माझ्या दिराला दिला तो माझाच मुलगा तर त्यांनीसुद्धा घर आपल्या मतांनी आपल्या डोक्यानी माझ्या डोक्यानी आम्ही घरसुद्धा साध्या सिम्पल बांधलं व्यवस्थित आम्ही व्यवस्थित आता बघून आपलं एक माझ्या मालकाच्या पाठीमागं किंवा एक तुमचे बघा तुम्ही जाणारे वाटीचे वास्तूर जेव्हा माडाची बागवला परिसर बघितला तेव्हा तुम्ही धावत आलात मी तुम्हाला बोलवलं नाही तुम्हाला आमंत्रण दिलं नाही पण ही झाडं लावता वेळीसुद्धा माझ्या मुलांना माझ्या मोठा मुलगा धर्मेंद्र म्हणतो हा मोठ्या मुलग्याला लोक लावतात झाडं वेगळ्या पद्धतीची मी माझ्या मनाने त्यांना सांगितलं कंबारभर खड्डा खणायचा असा त्याला सांगला कंबारभर खड्डा खणायचा माती निम्मी त्याच्यामध्ये टाकायची आणि निम्म्या मातीवरती तू लेका नारळ लाव मी एक राण्याच्या घरातून एक गडीने माझा मुलगा दोघांनी माझं एवढं तर माझ्या मुलग्याला ह्याच टायमाला उन्हाच्या रणरण्यातून मेमध्ये असं त्याला लघवीसुद्धा मुंबईला जायत होता तर त्याला लघवीसुद्धा रक्ताची झाली माझ्या डोळ्यांनी पाणी यायलाही मी लावता वेळी ऊन झाला भरपूर पोरगा तापला आणि नाही म्हटलं तरी तो म्हणा मग मी काय करतो आहे नाही म्हटलं काही होऊ दे तू लावता वेळी हे पद्धतीचंच माझे नारळ लावून दे नाही तर कोणी लावू नका माझ्या रीतीत मी नारळ लावले कारण का असे लावले हे नारळ लावता वेळी समूर लाव वरचेवर लावलं का आमची वाऱ्याच्या हां वाकडे वातात तर ह्या पद्धतीची जी पाळं होती ती खाली गेली माझे नारळ कसे आहेत बघा 10 वर्षाचे पहा मित्रांनो यांनी यांचा एक लॉजिक बघितलात तर अभिमान वाटतो सांगताना की कोकणी माणसाचा मी कायम सांगत असतो की कोकणी माणसाकडनं आदर्श घ्या ज्यावेळी घर बांधलं त्याच वेळी त्यांनी माळ लावले त्याच्या पाठीमागचा एक लॉजिक सांगतो आपण हयातीमध्ये मी प्रत्येकाला सांगतो आयुष्यात जीवनदात प्रत्येकाने एक एक वृक्ष लावा आज जर भारतात वृक्ष लावले गेले तर किती कोटी वृक्ष लागतील याचा प्रत्येकाने विचार करायचा की एक बाई जर 20 माळ लावू शकते तर आपण पुरुषांनी किंवा आता या चॅनल पाहण्यामधल्या व्यक्तींनी त्यांच्याकडून आदर्श घेऊन ठरवायचा की काय काय केलं पाहिजे जसं झाड वाढतं तसं माणसाची प्रगती होत जाते असं आमच्या इकडे कोकणातली एक धारणा आहे आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण आज यांच्याकडे पाहिल्यानंतर बघायला मिळतं आणि खरोखरच आम्ही दैवी एक ईश्वरी कृपेमुळे म्हणा किंवा वाटेन जाताना तुम्ही मगाशी म्हटलं असतं सर की आम्ही वाटेन जात होतो बघितलं मी थांबलाव एक ईश्वरी संकेतिक म्हणा तुमची एक भेट झाली उत्कृष्ट छान माहिती दिलात त्याबद्दल तुमचे एकदा आभार तुम्हाला या धंद्यामध्ये तुमच्या घरा घरकुटुंबामध्ये ईश्वर बरकत देवो आणि तुमची सतत प्रगती होत राहो एवढी तुमची प्रार्थना करतो तुमची रजा घेतो जय भीम नमो बुद्धाय.